दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार घणाघात केला. देशात हुकुमशाही येईल अशी भीती नाही, तर हुकुमशाही आल्यातच जमाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच सगळे ठग हे भाजपत गेल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. अरविंदजी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी देशामध्ये जी काही हुकुमशाही येऊ पाहते किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं. स्वतःहून आले होते, त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजीने अटक केली, अरविंद केजरीवालजीने अटक केली, याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही. आता हुकुमशाही आल्यातच जमाय. खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत. अनेक व्यक्ती आपण असेही पाहतो. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. बहुत की ज्यांच्या होती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोक बोलतात त्यांच्या होती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकलं जाते. बीजेपीची आता ही केविलवाणी धडपड सुरू आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि ठगों का मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही आहे, उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत, कारण ठग ते आहेत. त्याच्यामुळे ठगों का मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला. अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते. आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते. हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसतील. त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल. पण ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालेलो.